गुड मॉर्निंग शुभ सकाळ यूट्यूब फैमिली, माझी सकाळ झालेली आहे। सकाळी जरा माझा आवाज वेगळा येतो, थोड़ा सा बदलतो। रात्रभर गळा पण आराम करतो ना, त्याच्यामुळे माझा आवाज बदलतो सकाळी उठल्या उठल्या। नंतर होतो नॉर्मल, पण सकाळी उठल्यावर थोड़ा सा जाड येतो, काय करणार घ्या समजून। इकडे अजून साखर झोप येते, सगळे मस्त झोपा काढतायत। इकडे कॉलेजला जायची तयारी झालेली आहे, मॅडम आमच्या कॉलेजला जातात सकाळी लवकर लवकर। हा आहे गौती चहा, मी गावावरून आणलाय, आणि हा चहामध्ये टाकायचा असतो, सो याला मी कट केला आणि धुवून सुकायला ठेवला होता रात्री। आता त्याला उन्हात चांगला कडकडीत वाळवायचा आणि डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा, सो तुम्ही याला कधीही चहामध्ये वापरू शकता। हे मोठं काळं वांगं आहे, आपण याचा आज भरीत बनवणार आहे। त्यासाठी ह्या वांग्याला तेल लावून आहे ना गॅसवर भाजून घ्यायचं आहे। हे भाजतोपर्यंत मी कांदा आणि मिरची कट करून घेणार आहे। हे बघा, असं हे वांगं आहे ना गॅसवर तेल लावून मस्त भाजून घ्यायचं आहे। साइड बाय साइड अपन कुकर पण लावून घेऊया। आज मला डाळ भात खायचा आहे, सो मी एका डाळीचे वरण नाही बनवते, मुगाची आणि तुरीची डाळ मिक्स घेऊन मग त्याची डाळ बनवते। चला तर आपण ह्याला चांगलं स्वच्छ धुवून घेऊन कुकर लावून घेऊया। हा कांदा आणि मिरची मी चॉप करून घेतलेले आहे बारीक, आणि इकडे आपलं वांगं पण भाजून झालेलं आहे। आता आपण याच्यावरची काळी साल आहे ना ही पूर्ण क्लीन करून घेऊया। हे जे वांगं आहे ना आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे वरतून, त्याची साल काढून घेतली आहे काळी, आणि मध्ये कट करून घेतले चेक करायला की त्याच्यात किड्या वगैरे काय आहे की चेक करायचं, नाही तर आपण खाऊ किडे। सो असं व्यवस्थित चेक करायचं आणि नंतर स्मॅश करायचं। चला तर आपलं तेल तापलेलं आहे, आपण याच्यामध्ये मिरची घालून घेऊया। तेल खूप गरम झालेलं होतं त्याच्यामुळे मिरची लगेचच फ्राई झाली। आपण त्याच्यामध्ये आता कांदा घालून घेऊया। मस्त हलवून घेऊया, कांदा गोल्डन ब्राऊन कलरवर फ्राय करून घेऊया। ते आपण वांगं भाजून घेतलेलं आहे, याला स्मॅश करून घेऊया। याच्यामध्ये आपण आहे ना घालून घेऊया जिरं, थोडासा ओवा, मोहरी आणि हळद। आपल्याला लालकट नाही घालायचं आहे, हिरव्या मिरचीतच बनवणार आहे मी आज। मीठ घालूया चवीनुसार, वांग घालून घेऊया स्मॅश केलेलं, छान हलवून घेऊया। गार्निशिंग साठी कोथिंबीर घालून घेऊया, किती सुंदर हे वांग बनत। म्हणून मी आज डाळ भात बनवलाय, वांग चपाती आणि डाळ भात खूप सुंदर लागतो। हे बघा आपला कुकर पण झालेला आहे, पण आता डाळ फोडणीला घालून घेऊया। हे बघा आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण लसूण घालून घेऊया ठेचलेला। थोडस जिरं घालूया, राई घालूया, हळद घालूया आणि हा हिंग आहे, हिंग घालून घेतलेला आहे। डाळ स्मॅश करून घेऊया, झाली आपल्या डाळीची फोडणी। डाळ घालून घेऊया, मस्त डाळीला फोडणी बसलेली आहे। हवं तेवढं पाणी घालून घेऊया,
त्या डाळीमध्ये आपण कोथमीर घालून घेऊया आणि थोडं मीठ घालून घेऊया चवीपर्यंत. छान अशी डाळ बनलेली आहे, उकळी काढून घेऊया तिला. चला आपण आता गोल गोल मस्त चपात्या बनवून घेऊया पटापट. मला हे सगळं अर्धा तासात आवरायचं असतं, सकाळी सकाळी खूप घाई असते, सगळं आवरून आपलं कामासाठी जायचं असतं. आज पीठ छान भिजलेलं आहे. हे आपली कालची शेळी चपाती आहे. सो आपण हिला जरा टेम्पटेशन करूया, जरा मुलांनी खाल्ली पाहिजे किंवा कोणीही खातं घरात, मुलंच नाही पण आवडीने खातात. सो याच्यात आपण थोडंसं तेल फिरवूया, तेल लावून घेऊया आणि थोडंसं मीठ लावून ठेवूया. हे असं थोडंसं मीठ लावायचं आणि बारीक गॅसवर कुरकुरी होई कुरकुरीत होईपर्यंत हिला छान असं ठेवून द्यायचं. खूप छान लागते ही चपाती, करून बघा. हा झालेला आहे माझ्या मुलाचा टिफिन रेडी. दोन डबे द्यावे लागतात. एका डब्यात ॲपल दिलेला आहे, एका डब्यात चपाती भाजी दिलेली आहे. कुरकुरीत चपाती बघा किती मस्त छान कुरकुरीत झालेले आहे. कोणी पण आवडीने खाईल, वायाला पण जात नाही अन्न आणि छान त्याचा उपयोग पण होतो. सुबह सुबह पढ़ाई चल रही है. हाय करो. हाय. ये अपनी डॉक्टर मैडम है, सुबह सुबह पढ़ाई कर रही है. हाय. और ये हो गए मैं रेडी. चलो तो अभी जाते हैं ट्रेनिंग के लिए. बाय.